बऱ्याच काळापासून जर आपण काही ठराविक त्रासापासून लढत आहात, जसं की आपलं वैवाहिक सौख्य नसणं, संतान सुख नसणं, मोठे मोठे आजार सतत चालूच आहेत, एकामागोमाग एक असे आजार जर चालूच आहेत, त्याचबरोबर असे काही दोष ज्यांचं काही उत्तर मिळत नाही पण दोष सुरू आहेत, या सगळ्या कारणांचं जे मुख्य बिंदू आहे हे कदाचित पितृदोषही असू शकतो. चला तर जाणून घेऊया काय आहे पितृदोष, त्याची लक्षणे कोणती आहेत, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे असे काही उपाय ज्यांचा वापर आपण सर्वतोपरी करू शकतो आणि त्याचे खूप चांगले परिणाम आपणास नक्कीच दिसू शकतील. कदाचित आजची आपली ही व्हिडिओ आपल्या जीवनातील सर्व मोठ्या अशा संकटांना पूर्णविराम देणारी ठरू शकते. पण व्हिडिओ सुरू करण्याआधी मला आपल्या सर्वांना एक विनंती करायची आहे, कृपया आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करावं. हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळे ही त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात. समजा एखाद्या व्यक्तीचा मृत्यूनंतर त्याची अंतिम क्रिया ही योग्यप्रमाणे झाली नसेल तर हा त्रास त्याच्या येणाऱ्या पिढींना सोसावा लागतो. या त्रासालाच आपल्या शास्त्रामध्ये पितृदोष असं म्हटलं जातं. ज्या व्यक्तीचे पूर्वज सुखी नसतात, दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न करणे, श्राद्धविधीत भाग न घेणे आणि पितरांच्या आत्म्यास शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष तयार होत असतो आणि त्याची प्रबळताही वाढत असते. सर्व प्रकारच्या समस्या त्या व्यक्तीच्या जीवनात निर्माण होत असतात. शास्त्रानुसार जेव्हा एखादी व्यक्ती पितृदोषाने त्रस्त असते तेव्हा त्याच्या जीवनकाळात सर्व प्रकारची संकटेही येतच असतात. इच्छा असूनही व्यक्ती त्या संकटातून बाहेर पडूच शकत नाही. तर समजून जावं की हा पितृदोष आहे. पितृदोषाची लक्षणं अशी आहेत, जसं की एखाद्या घरामध्ये लग्न सोहळा हा वेळेप्रमाणे होत नसेल आणि एखाद्या घरामध्ये घटस्फोटाची कारणं हे निर्माण होत असतील. दुसरं असं असू शकतं की संतान प्राप्तीमध्ये डिले होत असेल आणि जरी संतान प्राप्ती झाली तरी त्यामध्ये व्यंग निर्माण होऊ शकतो, जसं की त्या बाळामध्ये अपंगत्व येऊ शकतं. पितृदोषाचं पुढील लक्षण म्हणजे एखाद्या घरामध्ये वारंवार आरोग्याच्या तक्रारी ह्या सुरूच असतील. एखाद्या घरामध्ये वारंवार वादविवाद होत असतील, छोट्या मोठ्या कारणामुळे एखादं भांडण खूप मोठ्या लेवलला जात असेल, आपल्या नोकरी किंवा व्यवसायामध्ये हवी अशी स्थिरता नसणे, घरातील कर्ता व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या मानसिक तणावामध्ये असणे हाही पितृदोष असू शकतो. पितृदोषाची ओळख ही आपण आपल्या वास्तूवरून सुद्धा करू शकतो. समजा आपल्या वास्तूमध्ये येणारं टॉयलेट हे जर नैऋत्य दिशेत असेल किंवा तिथे एखादं सेप्टिक टँक असेल, किचन असेल किंवा मंदिर असेल किंवा आपल्या वास्तूचा प्रवेशद्वार असेल, तर हा सुद्धा एक पितृदोषामुळे निर्माण झालेला वास्तुदोष असू शकतो. आपल्या वास्तूमधील भिंतींवर जर क्रॅक येत असतील, त्यातल्या त्यात हे क्रॅक जर नैऋत्य किंवा दक्षिण या दिशेत येत असतील तर हा पितृदोष मानला जातो. आपल्या वास्तूच्या भिंतीवर जर पिंपळाचं झाड आलं असेल तर हा सुद्धा एक पितृदोष दर्शवितो. माझ्या वास्तुप्रवासामध्ये मला बऱ्याच जणांनी ही गोष्ट प्रकर्षाने सांगितली की पितृदोष हा आमच्या गुरुजींनी सांगितला आणि त्यावर आम्ही धार्मिक स्थळांवरती जाऊन पितृदोषावरती शांतीसुद्धा केली पण त्याचे काही योग्य असे परिणाम दिसलेच नाही. तर मित्रांनो, आज ह्यावर मी प्रकर्षाने लक्ष टाकणार आहे. पितृपक्षामध्ये 15 दिवस शिवमंदिरात जाऊन पिठाचा दिवा बनून तो दिवा त्या शिवमंदिरात किंवा तेथील पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावून प्रार्थना करावी की हे पितरांनो, आमच्याकडून किंवा आमच्यापैकी कोणत्याही एका व्यक्तीकडून कोणतीही चूक झाली असल्यास आम्हाला माफ करावं आणि आम्हाला शुभ आशीर्वाद द्यावेत. त्याचबरोबर ओम पितृभ्यो नमहा ह्या मंत्राचा 21 वेळा जाप करावा. ह्या प्रार्थनेमध्ये आपल्याला ऐशोआरामाच्या गोष्टी हव्यात यासाठी आपण प्रार्थना नाही करणार आहोत, तर मुख्यतः आपण पितरांची क्षमायाचना मागत आहोत. ह्यानंतर येणाऱ्या ज्या अमावश्या असतील त्या दिवशीसुद्धा हाच उपाय संध्याकाळच्या वेळेस नक्कीच करावा. परिवारातील सर्वांनी आपल्या परीने अमावश्येला अन्नधान्य दान करावं, कपडे वगैरे एखाद्या गोरगरिबांना दान करावेत, याने आपले पूर्वज प्रसन्न होत असतात. आपल्या परिवारामध्ये पूर्वीपासून सुरू असलेल्या ज्या रूढी परंपरा आहे त्या पाळाव्यात. त्या जर आपण मोडत असू तर आपले पूर्वज दुःखी होत असतात, त्यांच्या आत्म्यांना त्रास होतो.
वर्षातून एकदा किंवा दोनदा तरी आपल्या कुलदेवी कुलदेवतांच्या दर्शनाला नक्कीच जावं. पितृपक्षामध्ये आपण अजून एक उपाय करू शकता. पिंपळाच्या झाडावर दुपारच्या वेळेस पाणी, फूल, अक्षदा, दूध, काळे तिल हे चढवावे आणि आपल्या स्वर्गीय नातेवाईकांचं स्मरण करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. तर हे होते पितृदोषावरील काही महत्त्वाचे उपाय. ह्या उपायांमुळे नक्कीच आपण पितृदोषापासून सावरले जाल. जर आपणास आपली आजची व्हिडिओ आवडली असल्यास कृपया आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करावे आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करावं आणि बेल आयकॉनलासुद्धा प्रेस करावं. धन्यवाद.